रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख या जोडीने सध्या प्रेक्षकांना वेड लावलाय. बऱ्याच वर्षांनी ही जोडी एकत्र आली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई केली आहे. वेड या चित्रपटाने आता नागराज मंजुळे यांच्या सैराटचाही विक्रम मोडलाय. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी रितेश जेनेलियाच्या वेडने 5.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. कमाईच्या या आकड्यासह चित्रपटाने सैराटचा विक्रम मोडीस काढलाय. व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरलेला सैराटने सिनेमागृहात चालत असताना कोणत्याही दिवशी एवढी कमाई केली नव्हती. सैराटला मागे टाकत दुसऱ्या रविवारी सर्वाधिक कोटींची कमाई वेडने केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सैराटची एका दिवसाची सर्वाधिक कमाई वेडपेक्षा कमी होती. सैराटची एका दिवसाची सर्वाधिक कमाई 4.61 कोटी, वेडची एका दिवसाची सर्वाधिक कमाई 5.70 कोटी. नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानेही दुसऱ्या रविवारीच ही सर्वात जास्त कमाई केली होती. सैराटचा हा रेकॉर्ड आता वेडने मोडलाय. पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची चांगली कमाई झाली. या कमाईत 27.50% वाढ पाहायला मिळाली. आतापर्यंत या चित्रपटाने 33.42 कोटी इतके रुपये कमावले असून पहिल्या आठवड्यात वेडने 10 कोटींचा गल्ला जमवला होता, तर दुसऱ्या आठवड्यात 12.75 कोटी रुपयांची कमाई झाली. वेड चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडला कमाईत जबरदस्त उंची गाठली आहे. दुसऱ्या आठवड्यात वीकेंडला शुक्रवारी 2.52 कोटी कमावले, तर शनिवारी 4.53 कोटी इतकी कमाई झाली, तर रविवारी या चित्रपटाने छप्पर फाड कमाई केली. रितेश जेनेलियाचा हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून हा चित्रपट हाऊसफुल ठरला. तेव्हा हा चित्रपट आणखी किती रेकॉर्ड मोडतोय आणि किती कमाई करतोय हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल. रितेश देशमुखने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून जेनेलिया या चित्रपटाची निर्माती आहे. या चित्रपटातून अभिनेत्री जेनेलियाने बऱ्याच वर्षांनंतर कमबॅक केला आणि ती मराठीत महत्वाच्या भूमिकेत झळकली, तर रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय. शिवाय दोघं या चित्रपटात सत्या आणि श्रावणीची भूमिका साकारतायत. या चित्रपटाची गाणी देखील तुफान गाजली आहेत. लेट्स अप मराठी मुंबई.